नमस्कार, आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा। एक महत्त्वाची बातमी समोर येते। वडगाव निंबाळकर मधील सुपे येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार। आता बघूया सविस्तर वृत्त। लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ। पीडित कुटुंबावर दबाव, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या। बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 376, 504, 506 व बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत ओंकार इंगळे या आरोपीस अटक झाली आहे। पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। पीडित मुलीचे कुटुंब हे दहशतीखाली आहे। समाजामध्ये असे अनुचित प्रकार करणाऱ्या इसमांवर आणि त्यांची साथ देणाऱ्या कठोर कारवाई होण्याची गरज आहे। प्रतिनिधी बाळासाहेब सरतापे। वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी हिने आज पोलीस स्टेशनला तक्रार दिली की ओंकार दादा इंगळे वय 20 वर्ष, राहणार सुपा, या मुलानं दिनांक 16/4/2020 रोजी दुपारी 3 वाजता तिला फोन करून एका निर्जन स्थळी बोलवलं आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला। तिच्या तक्रारीनुसार पोस्को कायद्याअंतर्गत वडगाव निंबाळकर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत।